शिवसेनेचे केळगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत उभे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने त्याचे पडसाद पाथर्डी शहरामध्ये देखील उमटले. शिवसेनेच्या पाथर्डी तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाथर्डी शहर बंद करण्यात आले, तसेच वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. अहमदनगर शहराचे उपशहर प्रमुख माननीय संजय कोतकर व वसंत ठोबे यांची या खुनातील सर्व आरोपींची अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. केळगाव पोटनिवडणुकीच्या राजकीय पार्श्वभूमीवर संजय कोतकर आणि वसंत ठोबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने अहमदनगर जिल्हा बंदची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने पाथर्डी शहर बंद करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, तालुका उपप्रमुख भगवान धराडे, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, अप्पासाहेब सातपुते, शहर उपप्रमुख संतोष एडके, सुरेश वाघ, सुनील परदेशी, प्रदीप आवटी, प्रशांत जाधव, अनिल खोर्दे, गणेश भागवत, कैवल्य बोरुडे, वैभव बोरुडे, संकेत माने, नवनाथ वाघ, सचिन नागपुरे, नवनाथ चव्हाण, विकास दिनकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. तर शहरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय आव्हाड, अरविंद चव्हाण, नवगिरे, भगवान साणप, संभाजी शेंडे, विजय सुपेकर, कर्डिले, तानाजी साणप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी अभिजित खंडागळे, माय न्यूज, पाथर्डी.